नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ताना मी इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विभागातील विषय अभियांत्रिकी चित्रकला आणि या विषयातील लंबजन्य प्रक्षेप देखावे हा घटक आपण पाहत आहोत त्या घटकामधील चौरस चितीचे लंबजन्य प्रक्षेप देखावे कसे काढायचे हे आपण या भागामध्ये पाहणार आहोत प्रथम आपण चौरस चितीची ओळख करून घेऊया चिती म्हणलं की या पद्धतीनं आयताकृती पृष्ठभाग आले आणि हे आयताकृती पृष्ठभाग अशा एकाच आकाराच्या दोन पृष्ठभागांनी जोडलेले असतात म्हणजे चिती त्यानंतर पायाच्या पृष्ठभागाचा आकारावरून ती कोणत्या प्रकारची चिती आहे हे आपल्याला ओळखता येईल पायाच्या पृष्ठभागाचा आकार चौरस आकृती असल्यामुळं ही चौरस चिती झाली हा वरील चौरसाकृती पृष्ठभाग आणि हे आयताकृती पृष्ठभाग आहेत पा चार आयताकृती पृष्ठभाग आहेत हे पायाचे चार कोपरे झाले हे वरील पृष्ठभागाचे चार कोपरे झाले तर अशा पद्धतीनं आपण या चौरच्छितीचे समोरील देखावा वरील देखावा व बाजूचा देखावा कसे काढायचे आहेत ते पाहूया चौरस चितीच्या लंबजन्य प्रक्षेप देखावी काढण्यासाठीचा प्रश्न असा असेल चाळीस मिलीमीटर पायाची बाजू व साठ मिलीमीटर आसाची उंची असलेली एक चौरस चिती आपल्या पायावर उभी आहे तर तिचे समोरील देखावा वरील देखावा व बाजूचा देखावा काढा इथं या ठिकाणी चौरस चितीचं मुक्तहस्त चित्र काढलेलं आहे तर या मुक्तस्त चित्रावरून आपल्याला त्याचे तीन देखावे काढायचे आहेत परीक्षेमध्ये फक्त तुम्हाला असा प्रश्नच येईल असं मुक्तस्थ चित्र येणार नाही आपल्या डोळ्यासमोर असं चितीचं चित्र असलं पाहिजे म्हणजे देखावे काढायला आणखीन सोपं जाईल आपण नेहमीप्रमाणे पाहूया एक्स वाय रेषा घ्यायची आणि अंदाजे मध्यावर काटकोणामध्ये एम एन रेषा घेऊया आपण इथ चार भाग झाले एक्स वाय आणि एम एन एकमेकांना काटकोनात शेजल्यामुळं चार भाग झाले हा पहिला भाग झाला दुसरा भाग हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग तर आपण नेहमीप्रमाणे आपल्याला देखावे काढायचे आहेत तृतीय काटकून पद्धतीनं देखावे काढत असल्यामुळं एक्सवाय रेषेच्या वरच्या बाजूला एक नंबर किंवा दोन नंबर भागामध्ये वरील देखावा येईल वरील देखावा तर आपण या ठिकाणी वरील देखावा काढूया म्हणजे एक्स वाय रेषेच्या वर पण डावी बाजूला वरील देखावा येईल एक्स वाय रेषेच्या खाली म्हणजेच तीन नंबर भागामध्ये समोरील देखावा येईल आणि इथं म्हणजे एक्स वाय रेषेच्या खाली पण उजव्या बाजूला चौथ्या भागामध्ये बाजूचा देखावा येईल तर इथं ये आपण अशी कल्पना करायची आहे की तुम्ही या बाजूनं पाहत आहात या ठिकाणी उभा आहात इथं आणि जर समोरून पाहिलं तुम्ही तर तुम्हाला ए बी क्यू पी हा आयताकृती पृष्ठभाग दिसतोय समोरील देखाव्यामध्ये म्हणजे समोरील रेखावा सर्वसाधारण आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल वरील देखावा काढताना इथंच उभा राहायचं आहे आणि वरील दिशेनं पाहायचं आहे तेव्हा तुम्हाला दिसेल ए बी सी डी हा चौरसाकृती पृष्ठभाग म्हणजे इथं आपल्याला हा चौरसाकृती पृष्ठभागाचा देखावा म्हणजेच वरील देखावा आपल्याला इथं येईल आणि या दोन देखाव्याच्या प्रोजेक्शनच्या सहाय्यानं आपल्याला इथं बाजूचा देखावा काढायचा आहे आणि मग त्यासाठी तुम्हाला या उजव्या बाजूकडून पाहावा लागेल आणि उजव्या बाजूकडून पाहिल्यानंतर तुम्हाला बी सी आर क्यू हा आयता कृती पृष्ठभाग दिसेल म्हणजे अशा पद्धतीनं तर दोन सेट स्क्वेअरच्या साह्यानं आपण हे तीन लेखा कसे काढायचे ते पाहूया त्यासाठी प्रथम आपण एक्स वाय रेषा घेऊया कागदाच्या आकारमानानुसार आपण अंतर सोडून इथे एक्स रेषा घ्यायची आहे तीनही देखावे पूर्ण होईपर्यंत अतिशय फिकट रिक्षा तुम्ही काढायच्या आहेत त्यानंतर अंदाजे मध्यभागी मार्किंग करून त्याच्यावर कोण मापक ठेवा आणि नव्वद अंशामध्ये खून करायचे आहे म्हणजे एक्स ला काटकुणात आपल्याला बरोबर रिक्षा काढायची आहे ही होईल यम रेषा रिक्षा या भागामध्ये आपल्याला चौरस आकृती भाग दाखवायचा आहे म्हणजे चौरच्छितीचा हा वरील पृष्ठभाग इथं वरील देखाव्यात दिसतोय इथं आपण नेहमीप्रमाणे देखावे आणि एक्सवाय रेषा किंवा एम रेषेमधलं अंतर आपण वीस मिलीमीटर mm ठेवतो आपल्याला कागदाच्या आकारमानानुसार आपण ते अंतर कमी जास्त सुद्धा करू शकतो इथं पंधरा मिलीमीटर mm घेऊया च्या वर पंधरा मिलीमीटर टाका एक्सवाय च्या खाली पंधरा मिलीमीटर अंतर टाका आणि दोन सेट स्क्वेअरच्या साह्यानं एक्सवाय रेषेला समांतर एक रेषा घ्या या रेषेवर या चौरस चितीच्या वरील पृष्ठभागाचा आपल्याला आकार इथं दाखवायचा आहे म्हणजे ए बी सी डी हा चौरसाकृती पृष्ठभाग दाखवायचा आहे ज्या पद्धतीनं वाय रेषेपासून इथं आपण पंधरा मिलीमीटर अंतर सोडलं तसंच एम एन रेषेपासून म्हणजे या उभ्या रेषेपासूनही पंधरा मिलीमीटर अंतर सोडूया आपण म्हणजे हा एक बिंदू होईल तयार आणि याच्यानंतर पायाची जेवढी बाजू असेल तेवढी बाजूचं अंतर इकडं टाकायचं आहे म्हणजे इथून चाळीस मिलीमीटर अंतर डाव्या बाजूला टाकूया आपण आणि म्हणजे हा बिंदू ए बिंदू होईल आणि हा बिंदू हा बी बिंदू होईल आपल्याला ए बी या बिंद बाजूपासून इथं चौरस तयार करावा लागेल त्यासाठी अतिशय सोपी पद्धत म्हणजे एम एन रेषेला उभा सेट स्क्वेअर हा करेक्ट मिळवा तंतोतंत आणि त्याला आधार म्हणून दुसरा सेट स्क्वेअर इथं ठेवायचा आहे पहा आधार म्हणून आणि हा सेट स्क्वेअर सावकाश सरकवत त्या मार्किंग पर्यंत या पहिल्या हे पहा अशा पद्धतीनं असा सेट स्क्वेअर पुढे सरकवत चला ए बिंदू पर्यंत या आणि इथून एक समांतर रेषा घ्या अशा पद्धतीनं या दोन्ही रेषेवर चाळीस मिलीमीटर mm अंतर टाकूया आपण म्हणजे चौरस तयार होईल अतिशय कमी वेळेमध्ये ही कृती आपल्याला करता येते तर अशा पद्धतीनं हा वरील देखावा पूर्ण होईल हा ए बिंदू हा बी बिंदू म्हणजे पहा इथं हा सी बिंदू असेल हा सी बिंदू आणि हा डी बिंदू या ठिकाणी वरील देखाव्यातील प्रोजेक्शन वरून आपण इथं समोरील देखावा आपण काढूया आपण मग पहिल्याप्रमाणे इथं तुम्ही उभा आहात आणि या दिशेनं पाहताय म्हणजे आपल्याला ए बी क्यू पी हा आयताकृती पृष्ठभाग इथं दिसणार आहे त्यासाठी प्रत्येक बिंदू पासूनचे प्रोजेक्शन खाली घेऊया आपण आणि ते प्रोजेक्शन दोन सेट स्क्वेअरनं खाली घ्यायचे म्हणजे हा सेट स्क्वेअर उभ्या रेषेला मिळवायचा पा तंतोतंत मिळवा आणि याला आधार म्हणून हा वरती पंचेचाळीस अंशाचा सेट स्क्वेअर ठेवायचा आणि ह्या सी आणि बी बिंदू मधून एक प्रोजेक्शन खाली येईल त्यानंतर डी आणि ए बिंदू पासून प्रोजेक्शन असं खाली येईल आता पहा ज्या पद्धतीनं आपण एक्स वाय रेषेपासून हे पंधरा mm मिलीमीटर वरती टाकलेलं होतं त्याच पद्धतीने तर आपण खाली सोडूया पंधरा मिलीमीटर अंतर mm हे जर जोडलं पा तर ही रेषा जी आपण काढली आता ही रेषा म्हणजे ही एबी कडा होईल ए बी क्यू पी या आयताकृती पृष्ठभागाची ही ए बी कडा म्हणजे हा ए बिंदू असेल हा बी बिंदू असेल आता ए बिंदूच्या खालोखाल पी बिंदू आहे पण किती अंतरावर तर प्रश्नामध्ये साठ मिलीमीटर आसाची उंची म्हणजे आस म्हणजे हा इथं आसाची उंची साठ मिलीमीटर दिलेली आहे पण चितीमध्ये आसाची उंची म्हणजे या कडेची उंची येते म्हणजे इथून आपल्याला ए बिंदूपासून खाली साठ मिलीमीटर mm अंतरावर पी बिंदू असेल आणि बी बिंदू पासून खाली साठ मिलीमीटर mm अंतरावर क्यू बिंदू असेल हे दोन बिंदू जोडून घ्या म्हणजे हा पी बिंदू होईल आणि हा क्यू बिंदू होईल म्हणजे पहा ए बी क्यू पी हा ऐताकृती पृष्ठभाग आपण इथं देखाव्याच्या स्वरूपात दाखवला म्हणजेच हा झाला समोरील देखावा आणि या दोन देखाव्याच्या आधारे आपण बाजूचा देखावा काढूया त्यासाठी सर्व बिंदूपासूनचे प्रोजेक्शन इथं घेऊया आपण त्यासाठी वाय रेषेला समांतर पा प्रथम ए आणि बी भी बिंदू मधून एक प्रोजेक्शन घ्या त्यानंतर पी आणि क्यू बिंदू मधून प्रोजेक्शन घ्या सर्व हे कृती रेषा फिकट काढा त्याच पद्धतीने इथं हे दोन प्रोजेक्शन्स कंपच्या साह्यानं एक्स वायवर रेषेवर घ्या त्यासाठी पा इथं यम बिंदू आहे आणि हा या ये रेषेचा यम बिंदू आहे कंपास टोक यम बिंदूवर ठेवायचं बी पासून निघालेले प्रोजेक्शन जे आहे हे प्रोजेक्शन्स आपण कंपासच्या साह्यानं कंपाच्या साह्यानं एक्स वाय रेषेवर घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं एम बिंदूवरच कंपाचं टोक ठेवायचं आणि हे वरील प्रोजेक्शन्स हे पहा हे प्रोजेक्शन असं एक्स वाय रेषेवर घ्यायचं आहे एक्स वाय रेषेवर घेतल्यानंतर या एम एन रेषेला समांतर सेटस्क्वेअर वरती आधार म्हणून पंचेचाळीस अंशाचा सेट स्क्वेअर मिळवायचा आणि हे दोन्ही प्रोजेक्शन्स खाली घ्यायचे आहेत दोन्ही प्रोजेक्शन घेतल्यानंतर असं दिसून येईल की बाजूचा देखावा हा तयार होतोय बाजूचा देखावा काढताना या दिशेनं आपण पाहायचं आहे तर या दिशेनं पाहत असताना तुम्हाला बी सी आर क्यू हे चार बिंदू दिसतील म्हणजे पहा हा बिंदू बी असेल हा सी असेल आणि जर समजा लक्षात येत नसेल तर पहा आपण हा बिंदू बी बिंदूपासून आलेलं प्रोजेक्शन हेच आहे आणि इथं बी बिंदू पासून आलेलं प्रोजेक्शन म्हणजे हा बी, बी बिंदू झाला देखाव्यामध्ये आपण प्रत्येक देखाव्यामध्ये चारच अशी कोपऱ्यांना नावं दिलेली आहेत वास्तविक पाहता चौरच्चीला आठ कोपरे आहेत चार आणि हे पायाचे चार म्हणजे आठ कोपरे म्हणजे आठ नावं आली पाहिजेत त्यासाठी आपण एक एक देखाव्यांना नाव देऊन पाहूया आपण पहा ए सी डी ही नावं आपण वरील पृष्ठभागाची दिलेली आहेत पण इथं उभा राहून वरून पाहत असताना आपल्याला पी क्यू आर एस ही चारी, चारी कोपरे कुठं आहेत हे दाखवावं लागेल कारण जरी दिसत नसले तरी ते आहेत त्यामुळे दाखवावं लागेल आणि जे बिंदू आहेत पण दिसत नाहीत ते मात्र आपल्याला कंसात लिहायचे आहेत पहा ए च्या खालोखाल पी आहे म्हणजे वरून पाहत असताना पी बिंदू तुम्हाला दिसणार नाही ए बिंदू दिसेल म्हणून एच्या जवळ पी लिहायचं आहे आणि त्याला कंस करायचा आहे अशाच पद्धतीनं बी च्या खाली क्यू आहे म्हणून बी आणि कंसामध्ये क्यू लिहा त्याच पद्धतीनं सी सीच्या च्या खाली आर बिंदू येतोय म्हणून सी कंसात आर त्याच पद्धतीने डी त्याच्या खालोखाल एस येतोय म्हणजे वरील देखाव्यामध्ये वरून पाहत असताना पी क्यू आर एस हे या पद्धतीनं कोपरे दिसतील प्रत्यक्ष डोळ्यानं दिसत नसल्यामुळे आपण ते कंसात लिहिलेले आहेत त्याचप्रमाणे आपण समोरील लेखा पाहूया ए बी क्यू पी हे डोळ्यानं स्पष्ट दिसणारे चार कोपरे बिंदू आहेत आता न दिसणारे कोपरे कोणते आहेत बघूया आपण सी डी एस आर पहा आता सी कुठं आहे तर इकडून पाहत असताना या दिशेनं पाहत असताना बीच्या पाठीमाग हा लपलेला आहे म्हणून बीच्या कंसामध्ये इथं म्हणजे बीच्या जवळ इथं सी लिहायचं आहे आणि कंस करायचं आहे त्याच पद्धतीनं एच्या पाठीमाग डी आहे म्हणून एच्या जवळ डी लिहा आणि त्याला कंस करा पी च्या पाठीमाग एस असेल म्हणून पी च्या जवळ एस लिहा परंतु कंसात आणि क्यू च्या पाठीमाग आर आहे म्हणून क्यूच्या जवळ आर लिहा आणि कंस करा आता या चारी आठ कोपऱ्यावरून आपल्याला इथं देखाव्याला बाजूच्या देखाव्यामध्ये नावं देणं ना, सोयीचं होईल पाहूया आपण बाजूच्या देखाव्यामध्ये स्पष्ट दिसणारे आहेत बी सी आर क्यू म्हणजे इथं बी आहे इथं सी आहे सीच्या खालोखाल आर आहे आणि आरच्या खालोखाल खलोखाल इथं क्यू आहे राहिले चार आता ए आणि डी दिसत नाहीत बाजूच्या देखाव्यामध्ये पहा म्हणजे इकडून पाहत असताना बीच्या पाठीमाग ए आहे आणि सी च्या पाठीमाग डी आहे म्हणून बीच्या जवळ ए लिहा आणि सी च्या जवळ डी लिहा परंतु कंसामध्ये बी कंसात ए आणि सीच्या च्या कंसामध्ये डी त्याच पद्धतीनं इथं क्यू आणि आर दिसतात परंतु पी आणि एस तर पी क्यूच्या पाठीमागे येतोय म्हणून क्यूच्या जवळ पी लिहायचं आहे आणि आरच्या जवळ येस लिहायचं आहे कंसामध्ये तर अशा पद्धतीनं तीन देखावे तयार होत आहेत आपण जर हे देखावे ठळक केले तर तुम्हाला या पद्धतीनं दिसेल असं मुख्य रेषा देखाव्याच्या ठळक करूया आपण हा वरील देखावा पूर्ण झाला त्याच पद्धतीनं हा समोरील देखावा पूर्ण झाला अशा पद्धतीनं सर्व रेषा देखाव्याच्या ठळक करायच्या आहेत अशा पद्धतीनं तिन्ही देखावे ठळक केल्यानंतर एक्सवाय रेषा सुद्धा ठळक करा सर्वसाधारणतः एक ते दीड सेंटीमीटर अंतर जास्त ठेवून एक्स वाय रेषा एम एन रेषा ठळक करायच्या आहे आणि त्यानंतर जादा झालेल्या रेषा थोड्याशा अशा पुसट करायच्या कृती रेषा काढलेल्या सुद्धा आपण पुसट करू शकतो जेणेकरून आरेखन हे दिसाय दिसण्यास चांगलं दिसेल म्हणजे रेषा काम तुमचं उठावून दिसेल त्यामुळं आपल्याला रेषा कामाचे गुण मिळण्यास मदत होईल तर यानंतर आपण देखाव्यांना नावं देऊया त्यासाठी तीन किंवा चार मिलीमीटरच्या दुरेगेमध्ये देखाव्याना नावं द्यायची आहेत नाव देताना आपण हे फ्री हँड नावं दिली तरी चालतील अशा पद्धतीनं तिन्ही देखाव्याच्या जवळ आखून आपण नाव देऊया टॉप व्ह्यू सर्व अक्षर पहिल्या लिपीत लिहा इथे फ्रंट व्ह्यू आणि इथे साइड व्ह्यू हे एक्स वाय रेषाला नाव इथं द्या त्यानंतर तिन्ही देखाव्यामध्ये चितीचा अक्ष म्हणजे आज दाखवणं आवश्यक आहे त्यासाठी पहा प्रत्येक बाजूचा आपण मद्य घेऊया इथं ही चाळीस मिलीमीटर आहे म्हणून दोन सेंटीमीटर म्हणजेच वीस वर इथं मार्किंग करूया आणि त्याच पद्धतीनं इथंही वीस मिलीमीटरला mm मार्किंग करायचे आहे हे मद्य काढत असताना हे पहा मध्यरेषेचा वापर करायचा आहे एक मोठी रेषा टिंब मोठी रेषा हाच मद्य इथं खाली येणार आहे म्हणजे त्याच वेळेला इथंही मद्य काढून घ्या त्यानंतर इथं आडवा इथं मध्यरेषा दाखवायची आहे आपल्याला इथं वरच्या बाजूला वीस मिलीमीटरला मार्किंग करून आणि खालीही वीस मिलीमीटरला मार्किंग करून इथं मध्ये दाखवला तरी चालेल किंवा सुरुवातीला आपण प्रोजेक्शन घेताना हे प्रोजेक्शन घेऊन मध्यरेषा दाखवली तरी चालते अशा पद्धतीनं चौरस चितीचे हे तीन देखावे होत आहेत धन्यवाद